गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. आज आपण आलोय गोरखगडला आणि आता गोरखगडला पोहोचले. सकाळी भरपूर थंडी होती त्यामुळे मी काही शूट करताना आला, मला यायला लेट झालं होतं कारण की आमच्या इथून जवळजवळ 60 ते 65 किलोमीटरचं अंतर आहे गोरखगडला येण्यासाठी. तुम्हाला यायला दोन मार्ग आहेत. मी कर्जतला राहतो म्हणून मी कर्जतवरून यायला मला मुरबाड रोडनी माशा इथून टर्न घ्यायला लागतो डेअरी गावात येण्यासाठी. आणि मग तुम्हाला मुरबाडवरून यायचं असेल तर मुरबाड बस स्टँडवरून तुम्हाला मशा गावातून डेअरीत येऊ शकता तुम्ही. सो बघूयात आता. थोडं पुढं आलोय आणि इथे एक गोरक्षनाथांचं मंदिर लागतं. तुम्हाला पलीकडे राहायला जागा वगैरे सगळे संस्थेचं राहायला जागा वगैरे आहेत. आणि इथून आता पुढे आम्ही गडाच्या दिशेने चाललोय. बघूयात. भरपूर पुढे आलोय आणि जंगलात वाट चुकवणाऱ्या वाट पण आहेत. सो काळजीपूर्वक या कारण की वाट चुकलात तर परत खाली जाण्याची शक्यता आहे. थोडं पुढे आलो अजून आणि ब्रेक घेतला होता. आता पुढे चाललो अजून. सो थोडस माउंटेन दिसायला लागलाय म्हणजे आपला जो डेस्टिनेशन आहे तो दिसतोय इथून. आता तिकडे चाललोय. चालायला एकदम सोपं आहे पण थोडं कठीण पॅचेस आणि गडावर एकूण 3 कठीण पॅचेस म्हणजे लॅडर्सचे पॅचेस सगळे. सो बघूयात. आता लास्ट स्टेपला आलोय. आत्ताशी म्हणजे अजून तिथं प्रवेशद्वार आहे तिथे पण नाही पोचलोय आणि भरपूर जमायला झालंय आम्हाला. आणि जमायला अशामुळे झालंय आम्ही जिथे फर्स्ट ब्रेक घेतला होता ना तिथे पाण्याची बॉटल विसरलो आणि आता आमच्याकडे पाणी नाही. सो सोबत वरती मित्र गेले आहेत म्हणजे अननोन पर्सन्स, त्यांच्याकडून थोडीशी हेल्प घेऊ पाण्यासाठी. चलो बघूयात. आता गोरखगडाच्या आपण पायथ्याशी आलोय आणि इथे एक तेरमातेचं मंदिर आहे, महादेवाचं लिंग आहे. स्त्रियांना प्रवेश नाही. आता आम्ही निघालोय वरती जायला.
थोडस नाश्ता वगैरे केला, आता वरती चढतोय. आता इथून खरा थरार चालू होईल, कारण की भरपूर असं आहे. आज सकाळपासून इंट्रोड्यूस करायला भेटला. आज माझ्यासोबत निखिल परत एकदा आपल्यासोबत लोहगडला होता. आता पायऱ्यांची वाट आहे. गडाच्या डाव्या बाजूला आलं ना, पायथ्याशी एक गुंफा आहे, तुम्ही आराम करू शकता जर तुम्ही दमला असेल तर. आता आपण जाऊयात गडावर. आता इथून आपण वरती चढायला सुरुवात केली आणि आपल्याला इथे एक वरती ना एक शिलालेख आहे, त्याचं वाचन अजून तरी झालं नाहीये प्रख्यात. बघूयात. तुटत तुटत पायऱ्या आहेत, त्यामुळे वरती चढताना सांभाळून चढायचंय. ते आणि काय ते दुसरा पट्टा आहे, तिथं आलो ना का एक उजव्या बाजूला पाण्याचं टाकं लागतं.
सेकंड स्टेपला वरती आलो, पाण्याचं टाकं सोडलं की पुढे एक पाण्याचं टाकं एक आहे आणि इथे काहीतरी आहे, बघूयात. दोन आपल्याला सैनिक बघायला मिळत आहेत, दोघांच्या हातात शस्त्र आहेत आणि एक त्यांच्यामागे सवंगडी आहे. असं गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे दोघं मामा भाचे आहेत आणि कुठेतरी लढायला निघाले आहेत. सो असं सांगण्यात येते. ते एक पाण्याचं टाकं आहे, पुढे बघूयात. आता उजव्या साईडला चाललोय आपण, गडाच्या बाजूने. उजव्या साईडने थोडं पुढं आलो का आपल्याला गोरक्षनाथांची एक गुफा दिसते. इथे लोक जेवण वगैरे बनवत आहेत. भिंतींवर कोरलेले नैसर्गिक रंगाने कलाकृती आपल्याला बघता येतात. कसली तरी मूर्ती आहे. आता थोडा नाश्ता करतो वरती आणि मग वरच्या रस्त्यावर निघतो आम्ही.
फायनली आपण टॉपला आलोय. गाड्याच्या वरती आलो की आपल्याला एक मंदिर दिसत, शंकराची मूर्ती आहे आतमध्ये. आणि समोर असे सह्याद्रीची पर्वतरांग, तो आपल्याला समोर दिसतो तो सिद्धगड आहे, मच्छिंद्रगड, आऊपी घाट. तर मित्रांनो, हा होता कोरकगड. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. भेटूया परत एकदा दुसऱ्या भन्ना ट्रेकला. तोपर्यंत गुड बाय. आता आम्ही निघतो, जेवतो आणि मग घरी जातो. चला.